राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी मांजरी बुद्रुक येथील झेड कॉर्नर जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पायी रॅलीला सुरुवात केली. यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. मांजरी बुद्रुक महादेवनगर मार्गे सुरू झालेल्या पायी प्रचार फेरीत ठिकठिकाणी महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनीही सहभागी होत महाविकास आघाडीस पाठिंबा व्यक्त केला. प्रशांत जगताप यांनी यावेळी असे प्रतिपादन केले की विद्यमान आमदारांनी चालू पंचवार्षिक काळात कोणतीही ठोस कामे केली नसल्यामुळे जनता त्यांना नाकारल्याशिवाय राहणार नाही आणि माझा विजय निश्चित आहे. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दररोजचा प्रचार तुमचा सुरूच आहे, जोरात सुरू आहे, त्याचे नियोजन तुम्ही कसे कसे केले? असं आहे की रोज सकाळी वेगवेगळ्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन, जिथं आता काकडे चालू, तुम्हाला माहिती आहे कार्तिक महिना चालू आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्या विठ्ठल मंदिरामधल्या सगळ्या वारकरी भक्तांना भेटणे, त्याचबरोबर गावकऱ्यांना भेटणे, नंतर जॉगिंग ट्रॅकवर जाऊन वेगवेगळे जे काय सकाळच्या काळामध्ये जे मॉर्निंग वॉकला बाहेर पडतात त्यांच्या भेटीगाठी घेणे, नंतर परत सकाळी 10:30 वाजल्यापासून प्रत्यक्ष घरोघरी भेटी जाणे. जसं काल आम्ही मुंडवा केशवनगर केलं, आज आम्ही मांजरी महादेवनगर या परिसरामध्ये आलेलो आहेत. जितकं जास्त नाही का हाऊस टू हाऊस करतात ते भेटण्याचा प्रयत्न, दुपारच्या काळात परत काही सोसायटीच्या मीटिंग, संध्याकाळी पुन्हा अशा प्रकारचं संपर्क अभियान, रात्री पुन्हा मीटिंग्स, अशा प्रकारचं सत्र चालू आहे. आणि एकूणच नाही का मतदारांचा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या ठिकाणी विजय निश्चित मिळेल अशी मला खात्री आहे. मतदारांचा तुम्हाला व्यवस्थित सगळा सहभाग मिळतो? निश्चित मिळतो. त्याचं कारण आहे की एक तर मागचे जे आमदार आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा विकास करून दाखवता न आल्यामुळं मतदारांमध्ये प्रचंड प्रकारची नाराजी आणि राग आहे. पण मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टीचं ना काय एकूणच जो काय प्रतिबिंब आहे ते 20 तारखेच्या मतदानामध्ये मतपेटीच्या समोरचं मतदान घेऊन, म्हणजे त्या ठिकाणी माझ्या नावासमोरचं बटन दाबून, तुतारेवाला माणूस जे माझं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून त्या या ठिकाणी विजय निश्चित होईल. धन्यवाद दादा. थँक्यू. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.